नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला. महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांची विरोधकांवर तुफान फटकेबाजी. यापुढे पवनराजे यांच्याबद्दल अपशब्द काढला तर खपवून घेणार नाही, ओमराजे यांचा सावंत यांना इशारा. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 90-75-42-66-42. आता बातमी विस्ताराने. पवनराजे यांच्याबद्दल यापुढे एक शब्द जरी केला तरी खपवून घेणार नाही, असा 40 वर्ष मंत्री असलेल्या डॉक्टर पाटील व राणा पाटील यांना एका झटक्यात गार करून आलो. तुम्ही किस झाडकी पत्ती आहे, असा इशारा सावंत यांना कंडारी येथे बोलताना दिला आहे. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी परंडा तालुक्यातील कंडारी व डोंजा येथे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. यावेळी ओमराजे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मी फोन उचलून गरिबांचे कामे करतो ते विरोधकांना पाहवत नाही. मी जनतेच्या संपर्कात राहून जनतेची कामे केल्यामुळे जनता विरोधकांना धडा शिकवेल, असा टोला लगावला. गॅस सिलेंडर 400 रुपयाचे होते तेव्हा महागाईवर बोलणारे मोदी म्हणाले होते, मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जावा. आता गॅस सिलेंडर 1000 रुपये पार झाले आहे. आता तर दंडवत करूनच मतदानाला जावे लागणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी मोदी यांच्या अच्छे दिनाची आठवण करून दिली. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार राहुल मोटे, प्रतापसिंह पाटील, दादासाहेब पाटील सोनारीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, तालुकाप्रमुख मेघराज पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय मोरे, भागचंद नेटके, ॲडव्होकेट सिराज मोगल, हनुमंत कोलते पाटील, ॲडव्होकेट हनुमंत वाघमोडे, डॉक्टर नवनाथ वाघमोडे, श्रीहरी नाईकवाडी, नंदू शिंदे, नसीर शाह बर्फीवाले, धनश्याम शिंदे, गाणी हावरे, बुद्धिमान लटके, धनंजय हांडे, डॉक्टर रवींद्र जगताप, तर डोंजा येथील सभेत ॲडव्होकेट श्रीकांत भालेराव, बाजार समिती संचालक दादा घोगरे, पंकज पाटील, नितीन गाढवे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढे मोठे पैसे तुम्हाला देवाने कमवून दिलेत, अब्जाधीश केलंय, एवढं सगळं असताना पुढच्या माणसाशी बोलत असताना कशा पद्धतीनं बोलावं, काय भाषेत बोलावं, एवढी अक्कल साधी तुम्हाला दिली नाही का? काय भाषेत बोलता तुम्ही कुणाला? तुम्हीही आईबापाच्याच पोटी जन्माला आलो, आम्ही बी आईबापाच्याच पोटी जन्माला आलो, म्हणजे नेमके तुमचे आईबाप तुमच्यावर संस्कार करायला कमी पडले का, की तुम्ही दुसऱ्याच्या आईबापाला काही बोलता? ठीक आहे, देवानं तोंड दिलंय, तोंडातून कधीतरी चांगलं बाहेर पडू दे की कसा सारखं उठलं की सुटलं का गटार गंगा, उठलं की गटार गंगा, कधीतरी चांगलं बोलावं. बरं, मी ती बघतो, त्यांचं भाषण बघतो, काय भाषेत बोलते, खालची कॉमेंट वाचतो. मला वाटतं कॉमेंट जर वाटलं तर चकरून पडेल माणूस एखाद, काय लिहितात लोक त्याच्यात, काय बोलतेत तुम्हाला, म्हणजे तुम्ही बोललेलं लोकांना काय वाटतं ती तर बघा. आणि माझी विनंती आहे की तुमचा मान सन्मान म्हणून आम्ही आजपर्यंत शांत होतो, आमच्या आईबापाचे आमच्यावर संस्कार म्हणून आम्ही शांत होतो, नाही तर तोंड आम्हाला बी दिलंय. कृपा करून हितून पुढच्या काळामध्ये हीन पातळीनं, नीच पातळीनं, ज्याच्यावर बोलायची आपली लायकी नाही, त्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाबद्दल एक ब्र शब्द काढलेला ओमराजे खपून घेणार नाही. मी तसला 40 वर्ष मंत्री असलेला डॉक्टर राणा एका झटक्यात गार करून आला म्हणून तू किस जाडकी पत्ती आहे. तुझा बाप किती 5 वर्ष खासदार होता ना, काय केलं सांग ना. मी विचारतो, पद्मसिंह पाटील खासदार होते, किती आले तुमच्या गावात, किती लोकांचा संपर्क केला, कधी लोकसभेत बोललं? अरे मग तुमच्या बापाचा आधी बघा की मला विचारता काय केलं काय केलं. मी केलेलं लोकांना माहिती आहे. मी गजबाच्या खासदार आहे का? मराठा आरक्षणाच्या बाबतीत जहांगे पाटलाचं आंदोलन आता झालं. मी कधी बोललोय? मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली त्यावेळेस बोललो. काय बोललो? तामिळनाडू राज्याचं आरक्षण 50%च्या पुढे गेलं होतं, 78% गेलं होतं, तरी सुद्धा केंद्र सरकारनं सपोर्टिव्ह ऍटिट्यूड सुप्रीम कोर्टात दिल्यामुळे ते आरक्षण काय झालं, टिकलं होतं. मग मी केंद्र सरकारला म्हणलं की तामिळनाडू राज्याचं आरक्षण जर 50%च्या पुढे जाऊन टिकत असेल केंद्र सरकारच्या ऍटिट्यूडमुळे, तर आमचं सुद्धा महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण तशाच पद्धतीचा ऍटिट्यूड द्या आणि आमचं सुद्धा आरक्षण
आर्थिक वाद ज्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा वाद होणार नाही. मला सारा प्रश्न चालला, सुप्रीम कोर्टाचं जर मराठा आरक्षण टिकलं असतं, रद्द झालं असतं, तर ही पुढचा गोंधळ झाला असता का हो? पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, ह्यांनी त्यांच्यासाठी खटा खाल्ला, त्या खट्यात पडलं कोण? कोण पडलं? ती स्वतः पडली. आणि मी ज्या दिवशी कुठलंही आंदोलन नव्हतं त्या दिवशी मराठा आरक्षणाचा विषय कुणीही मला न सांगता मांडला. का मांडला? एका मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं त्याच्या मुलीचं डी फार्मसीचं ऍडमिशन करायसाठी दिवसभर धाराशिवला फिरलं, चार कॉलेज पालते घातले, आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याला या पुरीची फीस काय भरण होत नाही, रात्री जाऊन त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मी भेटलोय त्यांच्या घरी जाऊन, ही गोष्टच मला वेदना देणारी होती. आणि म्हणून त्या जिद्दीतून की बाबा ही आरक्षण टिकलं पाहिजे, कुणासाठी? गरीब लोकांसाठी गरजेचं आहे, ठीक आहे, मराठा आहे पण गरीब आहे. म्हणून हा विषय मी लोकसभेत मांडलो. त्याच्यानंतर पाच वेळेस मी लोकसभेत बोललोय, सहा वेळेस मी लोकसभेत बोललोय मराठा आरक्षणाच्या बाबतीत. एवढंच नाही, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याच्या बाबतीत बोललो, धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षणच्या बाबतीत बोललो, शेतकऱ्याच्या मुळावर केंद्र सरकार उठल्यावर बोललो. बोललो का नाही? मग खासदार म्हणून ओमराजे कुठं कमी पडलाय मला सांगा बरं. आता माझ्या इथं बाजूला एक बसलो होतो, यांचा म्हणलं असं बघून फोटो काढा, म्हणलं तसं बघून पुन्हा माझ्या मांडीला लावायला जरा वर बघा. आता राणा पटला पैसे जाऊन जर असं बसलो तर एक कंटाळीत लागेल तुला. फरक आहे का नाही? पण काय खासदार सारखं दिसतं वरून खाल बसतो. रोज सकाळी अंग करायला गेलो की निघा अंगाची आदत पडते माझ्या, का माहितीये का? असं कमरं धात घालू वाल उघडते की नको वाढलेली असते काय बॉस काय. आपण कधीच काय म्हणे ना, जाऊ दे म्हणलं, आता कसं कसं असेल जसं असेल, जसं वर पडायचं तसं वर पडू दे म्हणलं. मोठेपणा दाखवलाच नाही कधी. खासदार की मी प्रतिष्ठा म्हणून मिरवलो नाही बाजवानो, खासदार की मी 18 लाख लोकांची जबाबदारी म्हणून मी पार पाडलेली आहे, मला वाटतं हा करत. आणि मी केलंय का म्हणून तुमच्या पुढे आलो. आता एवढी मोठी शक्ती आहे, आता बघा गंमत तरी बघा, एवढे सगळे पक्ष फोडून, एवढे सगळे आमदार चोरून, अक्षरशः इंजिनला सुद्धा सोबत घेतलंय. आपल्या जिल्ह्यातलं तर कोण राहिले का नाही? बसवराज पाटील तिकडंच आहे, मालक बी तिकडंच आहे, राणा पाटील तिकडंच आहे, विसावन बी तिकडंच आहे, सगळी तिकडंच आहे. तिकडं उमरगाला होणार तर रवी सर तिकडं, ज्ञानराज चौबळी तिकडं. तरी सुद्धा या बिचाऱ्याला कॉन्फिडन्स इना गेला आहे. आता 30 तारखेला मोदी साहेबाला आणले. मोदी साहेबाला मला इतकंच विचारायचंय, बाई और बहिणो, शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होता, शेतकऱ्याला तुम्ही कर्ज माफी पहिल्या बैठकीत देणार होता, ऐकायचंय धीर करा नीट ऐका. मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करा के कि मेरी इसी से मारा जाता. मला प्रकार कराटाऐवजी ती काही दिली दादा साहेब विसरली ती लोक. कर्जमाफी आपल्याला करतो म्हणा आवाज तर माझा नाही की ओळखीचा आहे ना. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, झालंय का हो? विचारे की सोयाबीन वाढायला आता कसं वाटते मी. 700-800 रुपयांना नांगरण करत होता तुम्ही 14 ला, आता 2000 च्या खाली नांगरणा गेलो. 400 रुपयाला डीएपीचं पोत भेटायचंय, आता 1600 खाली भेट नाही. भाई और बहिणो, महंगाई कम होई की नाही होई? मना होई.
म्हणा म्हणा, आता पुढची गंमत आलो तुम्ही झाला. आता युनिट आहे महंगाई पार्टी तो गरीब क्या खाएगा. आज प्रधानमंत्री यहां आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मुंह बोलने के लिए तैयार नहीं है. महंगाई का मुंह बोलने के लिए तैयार नहीं है. इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है. बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है याद करके जाइए. कैसी जगह मारेगी मोदी साहेब काय म्हणते 400 रुपयाला सिलेंडर होतो तेव्हा गॅस सिलेंडरला नमस्कार करून जावं म्हणत होत. आता 400 कितक्याला झालंय? 1100 रुपयाला. आता काय 60 टक्क्यांवर झालं सहार काटा. आणि ही येऊन आता आमचं वातावरण फिरणार आहे. ही दाखवली तुला ही म्हणा. हे जो उत्तर द्यावं लागेल का नाही? तुम्ही कर्जमाफीचं वचन दिलं पाळलं नाही. तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं वचन दिलं तुम्ही पाळलं नाही. तुम्ही महागाई कमी करायचं वचन दिलं तुम्ही पाळलं. त्याच्या पुढचं आता बघा, गुजरातचा 2000 टन कांदा परदेशात जाणार, बरोबर आहे? तुमचं अजून नाही का नीटनेटकं झालं? कांदा निर्यात बंदी केलेली आठवती का? काही सरलं लेगिन गेले आपल्या मातीत फक्त. बारक्यातल्या बारक्या शेतकऱ्याचा सुद्धा 2 लाख 4 लाख 6 लाख 8 लाख 10 लाख 12 लाख 15 लाख असंच नुकसान आहे कांद्याचा पडल्याला बाबामुळे निर्यात बंदीमुळे. आणि तरी मी काय बघते, ए 4 महिन्याचं 2000 आलं का तुला? असा जोड्यानं हाणाव म्हणतोय का नाही? नंतर आपण तर जोडा हाणून घ्यावा. इकडं निका काटा निघालाय मग ह्याच्यावर बोलायचं का नाही? आम्ही कांद्यावर ओमराजे बोललेला बघितला का नाही लोकसभेत? सोयाबीनवर बोललेला बघितला का नाही? मग तुमचे प्रश्न त्यांच्या छाताडावर बसून मांडणारा पाहिजे का शिपूड घालून मोदी की ऐसा मोदी का तैसा तोंड जातक बोलणारा पाहिजे? माझा सरळ प्रश्न आहे तुम्हाला. आणि हो का मोदी साहेबांचं माझं काय 36 आकडा नाही अगर वाकडं नाही. तुम्ही चुकला ती तुमच्या समोर लक्षात आणून देतो. त्याच्या पुढचं बाहेर बहिणो, 70,000 करोड का घोटाला किसने किया? मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो सबसे ज्यादा खाएगा उसको भाजप में लूंगा. बरोबर आहे का हो? 70,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून देशाचे पंतप्रधान अजितदादावर आरोप लावते. आणि चौथ्याच दिवशी अजितदादाला त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर कुठलं खातं देते? अर्थ खातं. का अर्थ खातं म्हणजे यांना खायचं चांगलं माहिती आहे काय नेमकं? माझं एवढंच म्हणणं आहे, मी 4-5 प्रश्न विचारलेत का? एवढ्या 4-5 प्रश्नाचं उत्तर मोदी साहेब जेव्हा 30 तारखेला धाराशिवला येणार आहेत का? त्यांचा प्रचार करायच्या आधी एवढ्या 4-5 प्रश्नाचं उत्तर द्यावं माझं काही सुद्धा म्हणणं नाही. जर तुम्हाला पटलं तर तुम्ही बिनदास रिकामा द्यायला पाहिजे का नाही? विचारायला पाहिजे का नाही? बांधवानो शिका. आता मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, पुढची माणसं किती देखणी आहेत मला लय सांगायची आवश्यकता नाही. मी सगळ्यांनी बघितले. मला आता एकाची चिठ्ठी आलती की कांदा उत्पादक शेतकऱ्याचं अनुदान सुद्धा अजून मिळालेलं नाही. कुठं आहे गिफ्ट दिलेलं? ठेवा का? इथं ठेवा. पुन्हा म्हणायची माझी चिठ्ठी नाही का वाचून दाखवली? वस्तुस्थिती आहे ना. मग अजून तुमची इच्छा सरली नाही का? इतका कांद्याचा काटा निघालाय, इतका सोयाबीनचा काटा निघालाय, इतका दुधाचा काटा निघालाय, तरी पोरग मठावर बसून म्हणते अन्न बघता आप की बार. तुम्ही जर 400 पार केलं 3 वर्षाचं सोयाबीन तुम्ही ठेवलंय घरी, मला माहितीये. तुम्हाला 30 सोयाबीन जर नाही 1000 रुपये क्विंटल नाही गायला लावलं तर माझं नाव फिरवून ठेवा तुम्ही. तुम्हाला सांगतो करा तुम्ही 400 पार
आणि कांदा लावायचं सोडून द्या. खरं सांगतो सोडून द्या. पुन्हा तुम्हाला अजिबात मापणार. पुढचा विषय आता माझ्या पुढची मंडळी. तुम्ही अर्चना त्याचं भाषण ऐकलं का नाही? भगवंताच्या पायरीवरच ती म्हणलं आता तुम्ही हानलेल्या घड्याळाकडे आला. हानलेलंच आहे की तुम्ही चोरलेली वस्तू भूषणाने घेऊन फिरताव का? पण ही घेऊन फिरायले. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला अजित पवारच्या गटात आता तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार का? अय माय म्हणजे कशाला वाढू माझा नवरा भाजपमध्ये आणि काय घेण्यात त्यांना सांगायला. अजितदानंतर तो हाणून घेतला असत पुढे.